गेल्या 2.5 वर्षांपासून रखडलेल्या महापालिका निवडणुका सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये होऊ शकतात। राज्य निवडणूक आयोगाने राजपत्र जारी केले। विधानसभा निवडणुकांसाठी असलेल्या मतदार याद्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी तयार करण्याबाबत हे राजपत्र आहे। पावसाळी अधिवेशनाचं कामकाज ठरवण्यासाठी आज सल्लागार समितीची बैठक आयोजित केली आहे। ठाकरे गटाच्या एकाही प्रतिनिधीला या बैठकीचं आमंत्रण दिलेलं नाही, तर काँग्रेसमधून बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, अमीन पटेल यांना आमंत्रण दिलंय। राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार जयंत पाटील या दोघांनाही आमंत्रण आहे। कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीआधी महाविकास आघाडीची संयुक्त बैठक होती। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्यालयात बैठक होईल। सकाळी 10 वाजता बैठक सुरू होणार आहे। दिल्लीत एनडीएची 18 जुलैला महत्वाची बैठक आहे। भाजपचे मित्रपक्ष बैठकीला हजर राहतील। शिवसेना, शिंदेगट आणि नव्याने एनडीएमध्ये सहभागी झालेला अजित पवार यांचा राष्ट्रवादी अमृत नोनी पॉवर प्लस यामध्ये असलेल्या नोनी फळामुळे ते फक्त आपली इम्युनिटी वाढवत नाही तर दिवसभर आपल्याला ताजतवानं ठेवतो। माझ्या उत्तम आरोग्याची नस अमृत नोनी पॉवर प्लस। श्रीगटही बैठकीला उपस्थित राहू शकतो। भाजपचा जुना मित्रपक्ष अकाली दल बैठकीला हजर असेल। भाजपा आमदारांची आज महत्त्वाची बैठक आयोजित केली आहे। राज्यातल्या राजकीय घडामोडी बैठकीत चर्चिल्या जातील। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित राहतील। अजित पवारांच्या सरकारमधल्या समावेशाबाबत वरिष्ठ भाजपा आमदारांशी संवाद साधणार आहेत। येवल्यामध्ये भुजबळांच्या मतदारसंघात शरद पवारांची सभा होतीये। सध्या शहरातल्या चौकाचौकात या सभेचे बॅनर झळकत आहेत। 83 वर्षांचा तरुण योद्ध्याचं येवला नगरीत स्वागत असा उल्लेख या बॅनरवर केलाय। लाल मातीतली कुस्ती म्हणजे